बालपणीचे काही प्रसंग आयुष्यभर सोबत राहतात आणि ते कधीही विसरू नये असं वाटतं। रात्रभर कोसळणाऱ्या पावसानंतर उजाडलेली तांबडी पहाट, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि डोळे चोळत प्रात्यविधीसाठी निघालेलो मी। खेकड्याला पाहून पळत न सुटता पळणाऱ्या खेकड्याला मी पकडतो। मी इतका तरबेज झालो आहे की मी विसरून जातो तो बालपणीचा प्रसंग। मी श्याम आणि माझा भाऊ मिलिंद निसर्गाच्या विविध रंगांची मजा घेत खेकड्याची शिकार करू। पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याची लयलूट करणारा हिरवाईने नटलेला कोकण उन्हाळ्यात मात्र केविलवाणा होतो। भेगा पडलेली जमीन, चारी बाजूंनी रखरखणारी दुपार, सर्वदूर निरव शांतता, वैशाख वणव्याचे चटके सोसत असलेले डोंगर, दर्या, नदीनाले, पशुपक्षी आणि झाडे मृगाच्या सरीची आतुरतेने वाट पाहत असतात। उन्हाळ्यात शेतकऱ्याची लगबग सुरू होते ती जमिनीची भागणी करण्यासाठी। यात काही वेळा माणूस निष्काळजीपणामुळे निसर्गनाशाला आमंत्रण देतो। विविध रंगरूपांनी नटलेल्या निसर्गाचे हे उन्हाळ्यातील रूप मला काहीसं भयान वाटतं। निसर्गातील हा ऋतू बदल मनाला अस्वस्थ करतो। वर्षातील काही महिने हिरव्यागर्द पानासह सळसळणारी ही झाडे निष्प्रण बघताना नजर आकाशाकडे जाते आणि आकाशात अलगद सरकणारे ढग पावसाची चाहूल लागल्याची जाणीव करून देतात। पावसाच्या आगमनासाठी व्याकुळ झालेलं माझं मन पावसाच्या ओढीनं लहान मूल होतं आणि एरे एरे पावसा गाऊ लागतं। छोट्या पैशाचं ओढू नका होईना पण पाऊस येतो। धरतीला पानं फुलांना फुलं चिंब करतो। उन्हाळ्यात वाळवंटाप्रमाणे वृक्ष वाटणारा कोकण पावसाळ्यात हिरवी शाल पांघरतो। पाण्याच्या शोधात जमिनीत खोलवर गेलेले खेकडे पावसाळा येतात जमिनीवर येतात आणि माझी पावलं ओढ्याकडे वळू लागतात। गांडुळाचे आमिष दाखवून खेकड्यांना आकर्षित करण्याच्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे गांडूळ बांबूच्या काठीला बांधले जातात।
पूर्वी मी माझ्या भावासोबत इथे यायचे, त्यावेळी खूप आश्चर्य वाटायचं की दगडाखाली काय आहे हे आपल्याला माहीत नसतं, सापही असू शकतो। केवळ अंदाजाने हात दगडाखाली घालायचा आणि खेकड्याला पकडायचं हे कसं शक्य आहे। एक दिवस मी स्वतः अशा पद्धतीने खेकडा पकडेन असा मी विचार देखील केला नव्हता। रात्रीच्या वेळी खेकडे दगडांखाली न राहता बाहेर पडून शांत पाण्यात मोकळेपणाने फिरत असतात। अशा वेळी खेकडे पकडणे खूप सोपे काम असते। दिवसा मात्र खेकडे त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच पाण्याचा प्रवाह आढळणाऱ्या दगडांमधील कपरीत राहतात, जिथे प्रवाहाबरोबर वाहून येणारे गांडूळ, गोगलगाई व इतर जलचर जे खेकड्यांच्या भक्ष्यस्थानी पडतात। सुरुवातीला मला भीती वाटायची, पण खेकडे पकडण्यात तरबेज असलेल्या माझ्या भावाकडून काही युक्त्या जाणून घेतल्यानंतर मी हे धाडस करू शकलो। पाण्यात असणाऱ्या प्रत्येक दगडाखाली किंवा कपारीत खेकडे असतातच असं नाही, काही अनुभवानंतर याचा आपल्याला अंदाज येतो। टोकाशी गांडूळ बांधलेली बांबूची काठी दगडाखाली घातल्यानंतर खेकडा गांडूळ खेचू लागतो। खेचण्याच्या पद्धतीवरून खेकडा आहे की साप आहे याचा अंदाज येतो। आणि उजव्या हातात असलेली काठी मी डाव्या हातात घेतो, हात काठीच्या आधाराने काठीच्या टोकाकडे सरकवत नेतो। प्रथम पाण्याच्या प्रवाहामुळे हलणारे गांडूळ माझ्या हाताला लागतात, बरोबर समोर खेकडा आहे हे मला समजतं। क्षणात हात सरळ रेषेत खेकड्याच्या पोटाखाली घालून मी खेकड्याला पकडतो। वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेला हा छंद जोपासणाऱ्या माझ्या भावाला वडिलांनी स्वतःहून काही शिकविले नाही, निरीक्षण करून त्यानेही आत्मसात केले। खेकडे पकडताना पाण्याचा प्रवाह आणि दगडांच्या अथवा कपारीच्या रचनेवरून खेकड्याचा अचूक माग काढणाऱ्या माझ्या भावाचे मनासारखा खेकडा मिळेपर्यंत समाधान होत नाही, यावेळीही त्याला खूप पाठ पाहावी लागली। बऱ्याच प्रयत्नानंतर एक मोठा खेकडा त्याच्या हाताला लागला, पण अरुंद कपारीमुळे त्याला तो खेकडा बाहेर काढणे अशक्य झाले। अशा वेळी आमचा दुसरा भाऊ मदतीला आला।
आधुनिकतेच्या नावाखाली होणाऱ्या काही बदलांमुळे किंवा शहरीकरणामुळे निसर्ग व जलसंपदा धोक्यात येत आहे। हे असंच चालू राहिलं तर एक दिवस एक होतं झाड, एक होता ओढा आणि एक होता खेकडा असं म्हणावं लागेल।